哎呦，我到那里可想打你。आरावत के कैसे है मैं देखा आज मुझे खुश है कौन कौन रे बाबा कौन रे खुश है मैं सांता का मतलब सांता ना वो ही बैठी का है है ऐसा क्या है मत कर नहीं सक जो के सांता सांता तू मार सकती है नहीं मैं आज पता चला वो ही पढ़ूंगी लिखो ना तो मार ठीक है मैं क्या बोल रहा हूँ मैं क्या बोल रहा हूँ भर ना पेन लगा ले मत से टेप लग भर ना लगा हाय करना तो हमने आई बंद ही पेन लगा मेरा नाम ले मत से टेप लग हाय करना तो हमने ए बोल रहा है ना बोल रहा है ना बोल रहा है ना लग कर दूर लग कर दूर बस कर रहा था अरे क्या इधर आ रहा है नहीं तो पप्पे 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 रावले पप्पे उठा ले अरे बंदू अरे बस कर चुका चल रहा अरे नहीं चलती पे रावले नहीं रावले पप्पे ये पप्पे अरे लखा तुला चढली वाटतो अरे चढली वाटतो राव ने कुठं दिसू लागला तू अरे बेटे कुठे राव ने बेटे कुठे कोण लागला यार ना ना कोण दिसत मा बँक कोण पडले तरी साला झोपले आज गोट्या ए गोट्या बरकी माझं काय झालं की लगा पॅक कसलं पॅक गोट्या हाय अयो अयो पॅक 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 कसलं पॅक पॅक नाही काय लागत आता त्या नाही तमाश द्या तयार आहोत तुम्ही एक आशीर्वाद घालते तुम्ही दुसरी काम नाही करावं तुम्हाला कसलं सपन पडलं होतं माहिती का स्वप्न कसलं स्वप्न कामाचं पडलं होतं कामाचं नाही मग चांगलंच पडलं शेतात बघा जरा आणि आंघोळ करून जा अरे उठतोस का घालू एक कंबरातला आता आता जा कामाचं बघ काही आणि आंघोळ गिंघोळ कर काय लगा स्वप्नात एवढी मजा आली ती रेल मध्ये किती येईल रावल्या पप्प्याला गाठायच पाहिजे दारू तर पिणार नाही असं झालं असलं तर हो जेव जेव पोट घडून जेव माझा भावा ज्वारीचं पिठाचं डब्बा आणायचं होतं आणलं का तरी म्हणलं मी चपाती का काय दिलंय की आज तुझ्यामुळे मला शिव्या खायला लागले आईचे आज मी म्हातारीची किरकिर
गिळून लवकर निघावी तू. अरे आईनी काम सांगितले तेले का? कुठलं काम सांगितलं? जीव का नको सांगणार मी आज. आज दारू पिणार. आई डब्बा आणायला गेली आहे. तुला नाही सांगितलं होतं आणलं का? तुटली ताई माझी पाणी द्या. काम पाहिलं म्हणलं होतं. पाहिलं तर काहीतरी जेऊ का नको मी? काम काम काम. ए रावल्या रावल्या आलं पा तुमचे परम मित्र. बुकिंग झाली वाटत साहेबांची. ए रावल्या बोललीच रावल्या. अरे झालं का? ए काय झालं तुला? अरे तुला सांगायला आलोय. काय लय मग सांगायला आलो. आंघोळ केलंच का? तुमची करून आले सही वेळा. अरे केले ना खाऊ दे तरी. काय पाहिजे खाऊ दे ना थोडं. तुला लई महत्वाचं सांगायचं. काय तू बाहेर चालू करणार सांग. अरे मग तुला सांगायचं रावल्या. तू बाहेर चल. ए तगा दे की तोतले ताय रे. खाऊ दे मग. हा बाबा ए करतो दुसरो. गळून घे येतो आवरून. गोड दे ना गोड. नाही संपलं आता. दे ना. नाही संपलं. काय खाम झालं करा आवरून. थांबलं बाहेर ये लवकर. हे देऊ नको त्याला काही. पन्नास काल दिलं होतं ना तुम्हाला. दे की पन्नास. काय हो अण्णा धरा. अण्णा लवकर या घरी. हो मी येतो तू जेवण कर. हा काय आर्डर दिलं घराकडं? अरे हा त्या भूताने झपटलं. नाही सांगायचो तुला. काय अरे मला असलं सापन पडलं होतं ना. कसलं? अरे लय मस्त सापन पडलेलं. काय सांगू तुला? मी म्हणलं पम्याला आणि राहुल्याला गाठायलाच पाहिजे. तेव्हा बघा आलं पटक नाही आई किती. ऐक 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 सांगलं ऐक. अरे कोण आलं तर सांगतो. ऐक तरी. मी आहे ना संडी लिओन. अरे ऐक तरी. ऐकत नाही आता मी बोलू का नको. हे आठवते ना माझ्या असा ग्लास होता. मी अखली पहा. अरे ऐक ना असा ग्लास होता. अशी माझी मैफिल बसलेली अप्सरा. चकना होता. दारू होता राहुल्या दारू. दारू काय होतं? दारू पिलो आम्ही सगळे. आम्ही अशी दारू प्यायला बसलोय. इथं चकना होता. लिंबू होतं. कांदा होता. नुसता सिगरेटचा धुवार धुवार धुवार. असली पार्टी केली ना पप्या. मी तिथं सगळी मजा केली. आयुष्यपत अजूनपर्यंत असली मजा केलीच नाही. फक्त मी तुम्हा दोघांना लय मिस केलं राव. म्हणून मी म्हणतोय स्वप्नात जर एवढी मजा आली तर मला ही मजा तुमच्या दोघांसोबत करायचं आहे. कळलं का? ब्रँडी दारू बिरू स्प्राईट बीट सगळं होतं. चकना विकना फुल मजा आली. बरावल्या चला आपण खरी पार्टी करायची. आज काही आजी की पार्टी गोट्या भाईकी तरफ से. प्यायची का? प्यायची रावल्या. करू पार्टी आपण. याला किती गडबड आहे बघ. कुठे? चल ना पार्टी करू. दार पाहिजे का? हा गोट्या बाईकी तरफ से जायचं. आधी की पार्टी गोट्या बाईकी तरफ से. चला मी पार्टी देणार. मी पार्टी देणार बघ. आजची पार्टी ना गोट्या बाईकी तरफ. माझ्याकडनं आजची पार्टी. माझ्याकडनं कुठे?
ते 10 रुपयाचं बोलतोस ना बघा घराकडे हा दारू मुळे काय अवस्था झाली त्या घराची चंपडत आहे का बघ त्याच्यावर नीट फक्त एक आणि एकच बाहेर आहे त्याच्या त्या बाईला दुसरं कोणच नाही नवरा दारून गेला पोरग दारून गेलं लग्नाच्या वयातच पोरग मी चल ना पप्या काय झालं चला दारू पिऊ दारू प्यायच्या चला आपल्याला चल ना चल सरळ चल सरळ आज आपल्याला 10 रुपयाचे मोठ्या भाई की तरफ पार्टी चौ राहिले का त्याला बघ नीट बघून घे आज पण किती पेले अन्ना काय पडलं इथं उठा चला उठा अन्ना अन्ना उठा बरं उठा लवकर अन्ना चला घरी बघी ग अन्ना चला घरी उठा उठा ना अन्ना अन्ना उठा घरी अन्ना चला घरी अन्ना उठा हे बघी ग अन्ना आऊ उठा ना अन्ना अन्ना उठा लवकर चला घरी चला ना अन्ना उठा उठा की अन्ना हे का अन्ना उठा आऊ उठा ना अन्ना अन्ना बघी घराने अन्ना उठा उठा ना चला अन्ना उठा उठा अन्ना उठा उठा ना अन्ना अन्ना उठा बघ ना किती पिले ए बया अरे यायचं काय तू छू ने बाटली कड अण्णा नका पिऊ म्हणलं तर लगेच सारखं पेनच चालू आहे किती वेळ सांगितलं ढोसू नका बघ की गिराने हे काय नाटकं लावलं तर अण्णाची सारखी अण्णा हाय का सुधीवर तरी ए पप्या ए पप्या चल की अरे जरा थांबा बायडी एकटी काय करणार आहे तू तुम्हाला जायची तर जा मी बायडी पशी थांबतो आहे ना ग बायडे तू तर चल रावल्याला नाही जाऊ जाऊ जावा तुम्ही हे काय मला रोजच आहे जावा निघा अरे जा की लागलं की सांगा आम्हाला आम्ही इथं पारावर बसलो हो हो सांगते नक्की सांगते काय गोट्ट्या भावा दारू
फुरकी पार्टी गोट्या भावचनावर चल ना करू गोट्या भावचनावर चीयर्स. अरे पण माझ्या मामाचं पोरग पण दारू पायच गेले की काय दारू पाय गोट्या त्याच्या तर मामाचं पोरग गेलंय. अरे माझा इथं बाप गेलाय बाप गेलाय बाप. मी आजपर्यंत कुणाला सांगितलं नाही की माझा बाप कशामुळे मेला ते. हा अरे माझा बाप बी दारू मुळेच गेला रे. नाही भाऊ त्यासाठी करूच त्यासाठी करूच. चल तूच आपलं सगळं आहे आता तुझ्यासाठी दारू की पिऊच की. चल गोट्या चल एकमेक माझी चेस मारू की चला चला चल ना गोट्या चल का नको. अरे एकदा करू की का नको. अरे चल ना भावा करू ना एन्जॉय. अरे नको रे यार काय लागा ऐका रे राव मित्र तुम्ही राव रडवाल का मित्राला. तुमची मैत्रीच माझी नाश आहे रे. दारू बिरू काय नाही पिचू लागू खरं. डायलॉग मारते येड डायलॉग मारते. आता चेपोल गेलो का. अरे सकाळी सांगायचं रावल्या काही करडवायचं नाही भावा. तू भाव आहे राव आपला काय लागा. सकाळी सांगितलं काय ना पिलो दारू सकाळी सांगायचं ना तू. काय दाखवायची गरज आहे का ना मित्र. ना मी तुमचं ए पप्या मरल पप्या मरल ए पप्या मरल. चल चल निघू जाऊ जाऊ नाही पेच जाऊ चल रे दारू पेच ना खरं जाऊ. पण रावल्या ऐक की काय आता मी काय म्हणतोय दारू नाही पेच. माझा हे परवा दिवस वाढदिवस लागा तुमच्या भावाचा. भाव करू ना मग करू ना वाढदिवस करू की तुझा खरं. मग तुझा वाढदिवस बोल ना. तिघांच्यात लास्ट तिघांच्यात एकच 90 होऊ दे. नमस्कार आज आमचा आवाज तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर या भागाला मित्रांनो नक्कीच लाईक करा अँड सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट ही करा आणि बघत राहा जेके स्टार मराठी प्रस्तुत. अरे मित्रांनो खाली बघा काय पडले काय पडले लगेच बघा.